बजेट से बरेच किस्से आहे। मी राज्यमंत्री होतो आणि अजित दादाने घोषणा केली होती का प्रभुदान ठाकरे अचलपूरला आम्ही 10 कोटी देणार, नरनाळ्याला 20 कोटी देणार। 2 वर्ष झाले पत्र देऊन थकलो। म्हटलं दादा भाषणात होतं तुमच्या, अर्थसंकल्पीय भाषण म्हणजे लोकांना त्या सरकारचा आरसा असतं, तुम्ही ते द्या। भाषण अर्थसंकल्पीय भाषणाचे अनेक किस्से असेच आहे का भाषण लंबलचक असतं पण कृतीत किती येतं ते फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून यामध्ये काही समाधानकारक गोष्टी आहे, बजेट अतिशय चांगलं आहे असं मी म्हणाल, पण याच्यामध्ये करोडो शेतकऱ्याचा भाग सुटलेला आहे, बेघरांच्या घरांचा भाग सुटलेला आहे, मजुरांचा भाग सुटलेला आहे, इथं आरोग्याची अधिक यंत्रणा सक्षम व्हावं याच्यासाठी फार अशी तरतूद दिसत नाही। आय थिंक सगळ्यात मोठी दुःखाची गोष्ट अशी आहे का बजेट इंग्रजीतून मांडलं गेलं आहे। म्हणून कुसुमाग्रज म्हणत होते का भाषा मरतं आणि त्याच्यासोबत देशही मरत असते। या देशाची भाषा, राष्ट्रीय भाषा ही हिंदी आहे। आणि लोह्याजी हे नेहमी म्हणायचे का ज्या भाषावाल्यांनी तुम्हाला निवडून दिलं ती भाषा तुम्ही त्या सभागृहामध्ये बोलले पाहिजे जेणेकरून सामान्य माणसाला ते समजन। म्हणून मोदीजीला आम्ही पत्र लिहिणार आहो का पुढच्या वर्षीचं बजेट हे हिंदीतून आलं पाहिजे, कारण आपण या देशाची संस्कृतीचे पुरस्कर्ते आहे। BJP म्हटलं म्हणजे लोकांच्या डोक्यात येते की हे संस्कृती चालवणारा पक्ष आहे, आणि मग एकाइकडे या देशाची भाषा इंग्रजी नाही आहे। उद्या जर आम्ही सांगतोय अर्थसंकल्प राज्याचा हिंदीतून मांडला तर काय होईल राज्याचं? आणि म्हणून या देशातलं तुमच्या त्या संसदेमध्ये जे जे काही शब्द निघतं ते सामान्य माणसाला सरळ भिडले पाहिजे, सरळ समजले पाहिजे। आणि म्हणून तुम्ही बजेटच जर इंग्रजी म्हणून मांडलं तर मग राष्ट्रभाषेचा अवमान इथं झालेला आहे, आणि त्या अवमानाची दुरुस्ती आपण केली पाहिजे। पुढच्या वेळेस तुम्हाला जर बोलता येत नसेल हिंदी तर दुसऱ्याकडून ते बजेट मांडा, नाहीतर माफी मागून तरी इंग्रजी बोला, कारण आम्ही राष्ट्रप्रेमी लोक आहो, राष्ट्रप्रथम वंदे मातरम। आणि म्हणून याची सुधारणा लोकसभेमध्ये झाली पाहिजे अशी सुद्धा या निमित्तानं विनंती करतो।